जळगावच्या राजकारणात पुन्हा डोकी फुटणार आणि गाव पेटणार का? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. एकेकाळी तासगावच्या राजकारणाची चर्चा अवघ्या राज्यात व्हायची. पेटती गाव आणि फुटती डोकी हे नेहमीच चित्र होतं. आर आर पाटील आणि संजय पाटील या दोन गटातला तगडा संघर्ष अवघ्या राज्यानं अनुभवला. या संघर्षात अनेक कार्यकर्त्यांची घराची बर्बादी झाली. सततच्या पेटत्या संघर्षामुळे तालुका विकासात मागे राहिला. गावागावात घराघरात उभे दोन गट पडले होते. कार्यकर्ते एकमेकांच्या मातीलाही जात नव्हते. एखादं मयत झालं तर राजकीय आकसापोटी त्याच्या प्रेतालाही जात नव्हते. कार्यकर्ते परस्परांच्याकडे पाहताना मारक्या बैलासारखे पाहत होते. एकमेकांच्यावर शिंगे उगारत धावून जात होते. दरम्यानच्या काळात हा संघर्षाला मूठ माती देत आर आर पाटील आणि संजय पाटील एकत्र आले. परवा अजित पवार यांनी तासगावच्या सभेत त्याची उजळणी केलीच आहे. आर आर पाटील आणि संजय पाटील दोघे एक झाले. आर आर विधानसभेवर तर संजय पाटील विधान परिषदेवर गेले. मधली 5-6 वर्ष हा जीवघेणा संघर्ष थांबला होता. 2014 संजय पाटलांनी राष्ट्रवादीला 16 चिठ्ठी देत भाजपाचं बोट पकडलं. तिथे जाऊन खासदारकीला निवडून आले. ते खासदार झाले आणि विधानसभेला आर आर पाटील आमदार झाले. तालुक्यात आमदारही आमचा आणि खासदारही आमचा हे सूत्र राबवलं गेलं. 2015 अकस्मात आर आर पाटील यांचा मृत्यू झाल्याने या संघर्षाला कायमची मुठमाती मिळाली असं चित्र निर्माण झालं होतं. दरम्यानच्या काळात विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या. पोटनिवडणूक आणि 2019 विधानसभा निवडणूक झाली. या दोन्ही वेळी आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील उमेदवार होत्या. तर त्यांच्या विरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे उभे होते. तासगावातल्या या दोन्ही गटांनी छुपा समझौता केल्यासारखे खासदारकीला संजय पाटलांना साथ दिली तर विधानसभेला सुमनताई पाटील यांना निवडून दिलं. आता परत 2024 निवडणुकीत हे समीकरण बदललेलं आहे. खासदारकीला संजय पाटलांचा पराभव झाल्याने त्यांना पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरावं लागलं आहे. त्यांच्या विरोधात आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे उभे आहेत. इथे हाय व्होल्टेज लढत होणार हे नक्की आहे. या विधानसभेच्या निमित्तानं संजय पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. अजित पवारांच्या सभेतले त्यांचे भाषण ते पुन्हा जुन्या मूडला गेल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे या दोन्ही गटात पुन्हा संघर्ष तीव्र होणार आहे. मधल्या काळात बाजार समितीचा राडा अजूनही ताजा आहे. आता तर थेट अंजनी विरुद्ध चिंचणी असा आखाडा रंगल्याने पुन्हा जोराचा संघर्ष पेटणार आहे. नौखा वाटणारा आर आर यांचा चिरंजीव रोहित पाटील ही तालुक्यातील गुंडगिरी मोडीत काढण्याची भाषा करू लागला आहे. त्यामुळे संघर्षाची ठिणगी तर पडलीच आहे. आता या ठिणगीचा वणवा केवढा होतोय याची चिंता मतदारसंघातल्या सामान्य जनतेला लागली आहे.